विधान परिषदेचे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या ज्या निवडणूक होऊ लागल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून नागपूर शिक्षक मतदारसंघामध्ये सुधाकर कडबैले, अमरावती विभागात धीरज लिंगाडे, औरंगाबाद मध्ये विक्रम काळे, नाशिक मध्ये शुभांगी पाटील आणि कोकण मध्ये बाळाराम पाटील असे पाच आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आम्ही रिंगात उभे ठेवलेले आहेत आणि महाविकास आघाडी म्हणून त्या पाचही निवडणुका आम्ही जिंकू आणि त्या पद्धतीचं एक वातावरण आज संपूर्ण राज्यामध्ये आहे. आपण पाहिलं की केंद्राच्या 9 वर्षाच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांची गडचिरोली झाली, तरुणांची भ्रमनिरास होण्याचं काम झालं, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली, जुने पेन्शनचा हिशोब बीजेपीने त्यांच्या एवढ्या राज्यामध्ये कुठेही चालू केलेला नाही. जुनी पेन्शन मध्ये हिमाचल असेल, छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, या तिन्ही राज्यात या काँग्रेसच्या सगळ्या राज्यामध्ये आम्ही जुनी पेन्शन लागू केलेली आहे. त्याच्यामुळे ह्या तरुणांमध्ये आणि नोकरीमध्ये असलेल्या लोकांमध्ये असलेला भारतीय जनता पार्टीचा लाभ हा यामध्ये स्पष्ट होतो. भाजप जवळ नाशिकमध्ये जगाची सगळ्यात मोठी पार्टी असलेला भाजप आपले स्वतःचा गौरव करणारी भाजप जवळ साधा नाशिकमध्ये उमेदवार पण सुद्धा त्यांना मिळालेला नाही अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये लक्षात घेतलं तर पाचही निवडणुका महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार जिंकतील अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. आम्ही पाचही उमेदवारांची नावं आम्ही जाहीर केलेली आहेत. आता आमचे पाचही जे उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत ते तुम्हाला सांगेल. आजच त्यांच्यावर आपण विश्वासेन त्यांच्यावर पत्र आलं आंबे यांना महाराष्ट्र जबाबदारी दिली उमेदवारी राहतील या सगळ्यात त्यांचं प्रचारही सुरू झालेलं आहे. म्हणून त्यांच्यावरही निष्कासनची कारवाई आधीच केली. जिल्ह्याच चांगलं आम्ही बघितलेलं होतं. त्यांनी ज्या दिवशी फॉर्म भरून निघाल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि गावकरींचं नाव त्याच्यामध्ये स्पेशली घेतलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी कोणाचा मागावं त्या दिवशी आम्ही सांगितलं की ते अपक्ष आहेत. अपक्ष आहेत ते कोणाचा पाठिंबा मागायचा की नाही मागायचं होत्या.